गुड इवनिंग सगळ्यांना. तर आज मी तळीत आहे ह्या साबुदाण्याच्या पापड्या, सॉरी साबुदाण्याच्या नाहीत, ह्या रव्याचे पापड आहेत. आणि इकडे ही बटाटा कापलेला आहे, हा असा चकली टाईप बटाट्याची भजी काढणार आहे. आणि इकडे बेसन पीठ आहे, बेसनामध्ये आपण हे टाकलेलं आहे, पोत आंबे टाकले, चवीनुसार मीठ टाकलं, ओवा टाकला 1 चमचा, आणि सोडा टाकला थोडा, आणि चवीनुसार तिखट टाकलं. आम्हाला काही जास्त तिखट लागत नाही. आणि हे टाकलं, थोडीशी हळद टाकली किंचित, कारण डाळीला एवढी हळद लागत नाही. आता हे बघा, इकडे कुरडया आहेत. संक्रांतीच्या सेकंड डेला आहेत ना, आमच्याकडं हे अशी करता होतात. बराच वेळ तेल तापत ठेवलं, पण ते अजून काय तापलं नाही. बारीक घ्यास होता. पुढे असे तेल तापल्यावर आहे ना एकदम फुलते भारी. आमच्याकडे संध्याकाळी भाकरी असते, हे पहा अशी भाकरी. आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इकडे बनवली मेथीची भाजी, आणि ह्या अशा भाकरी आहेत, आणि ह्या असे पापड आहेत. ह्या अशा कुरडया तळते, आणि रव्याचे पापड तळते. तेल तापलं ना मग हे असं पटकन फुलतात पापडे. बाय द वे मी तेल चेक नाही केलं, ते तापले काय हे तळायच्या आधी चेक करावं लागतं, तेल किती गरम झालं किती नाही. सो एनी वेल, छान होतात हे पापड्या बघा, सो ब्युटिफुल रवा पापड. अशी मधी आहे ना ही कोडाई, चांगली भाजून नाही दिली ना तर मधी ते थोडं कच्च कच्च लागतं, त्याच्यामुळे हे चांगलं भाजून द्यावं लागतं. भाजताना काळजी घ्यायची, जरा चांगली भाजली तर मग कुरकुरीत लागते. बघूया ना, फर्स्ट टाइम रव्याचे पापड केले, टेस्ट करून बघायला काही हरकत नाही. दोन टाकल्यावर जरा ते गोळा झाल्यावानेच होता, सो वन वे टाकते. वन
दिसायला तर छान झाले, चवीला कसे लागतात डोंट नो. आज म्हणजे कसं आहे, आता सगळ्या प्रकारचे पापड मिळतात, साबुदाणा पापड, बटाट्याचे पापड. आता आहे ना भजी करायला घेते, हे पहा इकडे पापड झाले तो. आता हे असे भजी काढते बटाट्याचे, पोटॅटो भजी. गॅस मंद केलं आहे, एकदम हात वगैरे नको भाजायला म्हणून. तेल ऑलरेडी तापलेलं आहे त्याच्यामुळं मग असे बटाट्याची भजी. हे असे